संगमनेर तालुक्यात 2021-22 या कालखंडात पठार भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। यानंतर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असता स्थानिक प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात आली ती पूर्णपणे शेतकऱ्यांना दिली गेली नाही। त्यात मोठा घोटाळा झाला असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला आहे। याबाबत सखोल चौकशी करून योग्य तो मोबदला द्यावा अशा प्रकरणाचे निवेदन शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांना देत मागणी केली आहे। याबाबत शेतकरी नेते अजित नवले यांनी अधिक माहिती दिली। नैसर्गिक आपत्ती जेव्हा येते त्यावेळी NDRFच्या अंतर्गत खरंतर रास्त पंचनामे व्हायला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालंय त्यांना भरपाई मिळायला पाहिजे। दुर्दैवानं सबंध अनगोदी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे, कुणाचाही पायपोस कोणाला नाही आणि त्यामुळे अत्यंत सदोष असे पंचनामे झालेले आहेत। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही, केवळ त्यांची वट गावामध्ये जरा बरी आहे, त्यांनी आपले पंचनामे करून घेतले, त्यांना लाखो रुपयाचे हजारो रुपयाची मदत आलेली आहे, मात्र ज्यांची पत नाही परंतु नुकसान खूप झालेले आहे असे शेतकरी मात्र या सदोष पंचनाम्यामुळे वंचित राहिलेले आहेत। राज्य सरकारला मी विनंती करतो आहे, आवाहन करतो आहे की ही चूक सुधारली पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान झालं त्यांना मदत दिली पाहिजे, ती जर त्यांनी दिली नाही तर शेतकरी या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। एक प्रचंड यलगार आणि संताप या निमित्तानं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार। या प्रकरणाची निपक्षपणे चौकशी केली जाईल असे आश्वासन विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांना दिले। जागर जनसंघसाठी सचिन सोनवणे, संगमनेर।